नारायण राणे यांनी माझ्या मुलावर हल्ला केला असे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नये, तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे, असे प्रतिउत्तर भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे दिले. केसरकरांना पराभव समोर दिसू लागल्यामुळेच त्यांना विकासाचा मुद्दा सोडून वैयक्तिक टीका करावी लागत आहे, हे त्यांचे दुर्दैव आहे. काही झाले तरी आता भाजप आणि स्वाभिमान एकत्र आल्यामुळे माझा विजय निश्चितच, असे त्यांनी सांगितले. श्री तेली यांनी आज देव पाटेकर चरणी नारळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री तेली पुढे म्हणाले, मी बाहेरचा उमेदवार असे सांगून ते मतदारांना आपली भावनिक भुरळ पाडत आहेत. मात्र कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक हे सुद्धा बाहेरच उमेदवार आहेत, याचा त्यांनी विचार करावा. 10 वर्ष सत्ता उपभोगून तुम्ही जेवढे या मतदारसंघातील जनतेपर्यंत पोचला नाहीत त्याच्या कितीतरी पटीने माझा आणि जनतेचा संपर्क आला आहे आणि ही बाब खोटी असल्यास जनताच मला याचे उत्तर देईल, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, स्वाभिमानाचे तालुकाध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, प्रसाद अरविंदेकर, सुधीर आडिवरेकर, समृद्धी विनोर्डकर आदी उपस्थित होते. निर्णय घेण्यास मी सक्षम आहे. नारायण राणे तुमका निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्ष असताना कसे काय तुमका गरज लागली त्यांची? नारायण राणे तुम्ही आमदार होताना त्यांची आशीर्वाद दिसली नाही का? मग निलेश राणेंची परिवर्तन यात्रा तुम्ही कशी काढली? सोयीस्कर सगळ्या गोष्टीचा अर्थ लावून गरज सोडव आणि वैद्य मरो अशी भूमिका तुम्ही घेताय ते लोक सगळे ओळखतायत तुम्हाला. ते स्वतः काय ते बघा तू सांगता बघून. आज सगळ्या चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतं आणि म्हणून केसरकर साहेबांनी अशा प्रकारची स्टेटमेंट करू नये, रडीचा डाव खेळू नये. आज जनतेच्या दरबारात आपण गेलेलो आहोत. या सगळ्याचा निर्णय या विभागातली जनता घेणार आहे. अजून एका गोष्टीचा उल्लेख करतात की उमेदवार बाहेरचे आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे, वैभव नाईक कुडाळमधून निवडणूक होते कुठले आहेत आणि तुम्ही स्वतः किती दिवस या मतदारसंघात असता आणि किती वेळ देता? 10 वर्ष तुम्ही आमदार होता, माझा 1 वर्षाचा संपर्क आणि तुमचा 10 वर्षाचा संपर्क, यामध्ये जर मी कमी पडलो तर जनता सांगेल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. त्यावेळी भावनिक मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचे दिवस आता संपलेले आहेत. या विभागातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहील.